नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे आंबे व्हॅलीला। आंबे व्हॅली लोणावळ्यापासून सुमारे 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आत्ता इथे मोरिया मिसळ म्हणून आहे, तिथे आम्ही थांबलेलो, थोडं मिसळ वगैरे खाल्ली, इथे कार पार्क केली आहे आणि आता निघू आंबे व्हॅलीकडे। चला आता फायनली नाश्ता करून निघतो आहे आम्ही आंबे व्हॅलीकडे। इथून आय थिंक 2 तासाचा प्रवास असेल। डायरेक्ट जाऊ की नाही माहीत नाही आम्हाला, डायरेक्ट आंबे व्हॅलीला। सो बघूया। छान होती इथली मिसळ वगैरे। इथे मागे पलाव आहे तळोजावाला। सो पलावाचे वेगवेगळे फेस आहेत। सो आय थिंक सेकंड फेस हा आहे। आणि इथे थोडं पुढे हे मोरिया मिसळ होतं, जिथे आत्ता आम्ही मिसळ खाल्ली आणि आता निघू। आत्ता आम्ही आंबे व्हॅलीजवळ पोहोचतच आलो आहे। 1-4 किलोमीटर वगैरे राहिलं आहे। सो 10 मिनटात पोहोचून जाऊ। आम्ही जे ऑनलाईन आपण आंबे व्हॅली दाखवतं रिसॉर्ट, सो ते बुक केलं आहे आणि आम्हाला अजून काहीच आयडिया नाही आहे की नक्की कुठे जाणार आहे, ते कसं असणार आहे, काय फोटोंमध्ये तितकं कळालं आहे। बट ओवरऑल फोटोमध्ये जनरली काय होतं, आपण एखादं रिसॉर्ट किंवा कोणती प्रॉपर्टी बुक करतो तेव्हा त्याचे फोटोज वगैरे येतात की नक्की ती प्रॉपर्टी कशी आहे, ओवरऑल कसं असणार आहे। पण आंबे व्हॅलीचं आम्ही चेक करतो आहे ना, तर ओवरऑल जे पूर्ण आंबे व्हॅली सिटी आहे ना त्याचे फोटोज येतात। तर आम्हाला माहीत नाही की नक्की आम्हाला काय काय ॲक्सेस करायला मिळणार आहे, आम्ही काय काय बघू शकतो काहीच माहिती नाही आहे। सो बघूया आता जाऊन। आणि आमच्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर आणि शीतलबरोबर एक इन्सिडंट झालेला काही वर्षांपूर्वी की आम्हाला आतमध्ये जायचं होतं पण ते म्हणाले की बुकिंग नसेल तर तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही आहे। सो आता फायनली आम्ही कित्येक वर्षांनी तिथलं आतलं बुकिंग केलं आहे आणि एंट्री करू। सो देतो आता तुम्हाला पुढचं अपडेट। सो स्टे ट्यून। ही एंट्री आहे। आत्ता आम्ही आंबे व्हॅली सिटीच्या एंट्रीला पोहोचलो आहे आणि आत्ता सिक्युरिटी आले, त्यांना मे बी बुकिंगचे डिटेल देऊ। बुकिंग आहे शार्दूल विचारे। सो आत्ता फायनली आंबे व्हॅली सिटीमध्ये एंट्री झाली आहे। हा भव्य असा मेन गेट आहे आत्ता आंबे व्हॅलीचा। हे इथे रिसेप्शन आहे आंबे व्हॅलीचं। सो आता चेक इन करायला जाऊ। इथे असं पार्किंग बनवली आहे, तिकडे त्या साईडला पण होती। ऊन आहे आता बऱ्यापैकी, कारण वाजले आहेत 12:15, त्यामुळे ऊन आहे आता। चलो ब्रेकफास्ट असेल जे कॉम्प्लिमेंटरी ते उड पेकर मध्ये असेल। ओके, करे मल्टी क्यूजिन रेस्टॉरंट। ओके, लाइक फ्रंट कॅफे पिझ्झा दिस बारबेक्यू इन जपत मगरू ते लेबनीज मेडिटेरियन क्यूजिन साठी इन रूम आणि रूम सर्विस साठी टपरी जे इंडियन ट्रेडिशनल स्नॅक्स ए कॅफे ते मेक्सिकन इटालियन चायनीज फूड ग्लोबल जस्का यूपीएन बिहार फूड स्काय मॅक्स लॉन्जे सिस्टमॅटिक एक्सप्रेसेस स्काय मध्ये घेऊन जा स्काय डायनिंग लंच सुद्धा करू शकता ब्रेकफास्ट डे पण तुमचे बरोबर चाइल्ड असल्यामुळे अलाव नाही करणार ते। अच्छा, ॲडव्हेंचर स्क्वेअरचं चाइल्डसाठी केटीआर स्विमिंग पूल आहे, तुमचं कॉम्प्लिमेंटरी आहे। हॉर्स रायडिंग आहे, फिश कॅच फिश गेम आहे जे की रिसेप्शनच्या ऑपोजिट आहे। स्केच झोन आहे, डिजिटल रिअलिटी एक्सपिरियन्स। गो कार्टिंग आहे जे आंबे एअरपोर्टच्या पाशी आहे। स्पाईन सलून आहे आंबे बाजार फोग्रॉसीसाठी। जिम आहे कॉम्प्लिमेंटरी आहे। गेम आर्केड आहे कोरिगर 44 ट्रेकिंगसाठी। हॉप अँड हॉप टूर आहे, बस राईड आहे, पूर्ण आंबे व्हॅली सिटी तुम्हाला घेऊन येते। वेटलँड वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पायरेट शिप एक शिप आहे जे लेकचं पूर्ण राऊंड येते। त्या डान्स म्युझिक कन्नड राईड्स आणि ड्रिंक सर्व होते। अच्छा, त्याचा टायमिंग इव्हिनिंगचा आहे। पायरेटवाली राईडचा अंदाजे काय आहे, त्याचं पॅकेज किंवा चार्जेस? जर तुम्ही अनुकूल घेतलं तर 2500 आणि जर नाही घेतलं तर 1500। 1500 ते 2 तास फिरते
त्यात डिनर पण आहे का? डिनर नाही, फक्त थोडं स्नॅक्स वगैरे असेल. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता. मग ते कोणाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं? 105. ओके. आणि इथून तुमची रूम 300 मीटरवरती स्ट्रेट गेला की मग तुम्हाला सिग्नल आला, सिग्नलपासून लेफ्ट. बरोबर, ठीक आहे, चालेल. आता ही गाडी आली आम्हाला घ्यायला. इथे पार्क केली आहे कार आणि आता निघू. हाय रित्वी, मजा येते? कसं बसली आहे ग तू? मजा आली तुला? हे बघा, हे हट्स आहेत, असंच असणार आहे आपलं. हे बघा, हे हट आहे. सो आता इथे शार्दूल चाललाय, विचारे फॅमिली. तू पण जाते रे तुझी शार्दूल मामा बरोबर? जा ना अबीर बरोबर. आता इथे शार्दूलच्या कॉटेजमध्ये शार्दूल गेलाय आणि आता आमचं कॉटेज पुढे. सो पुढे चाललंय. आत्ता तुम्हाला या कॉटेजची टूर देतो. चलो रित्वी, लेट्स गो. रित्वी सांगणार आहे काय काय. सांग रित्वी. एंट्री केल्यावर इकडे वॉर्डरोब छोटा दिला आहे, स्पेस ठेवायला. आणि इथे हा वॉर्डरोब आहे मोठा. आणि इथे खूपच मोठा असा बाथरूम, बराच मोठा आहे. आणि ही रूम खूपच स्पेशियस आहे, तुम्ही अंदाज लावू शकता. आणि इथे छान असं जंगल व्ह्यूवाल्या विंडोज मोठ्या. आता सध्या तरी असं दिसतं की हे सर्व कॉटेजेस एम्प्टी आहेत, अजून कोणी नाही आहे. इथून चालू होतात. आम्ही एक 10-12 कॉटेजेस मागे टाकले आणि त्यानंतर आमचे हे दोन कॉटेजेस. हा माझा आहे, म्हणजे आम्ही बुक केलेला, आणि तो शार्दूलचा आहे समोर. सो हा शार्दूलचा आणि हा हा एक. सो हे असे दोन आपण बुक केलेत, हा आणि तो. आणि हा जो माझ्या मागे किल्ला आहे, हा हा कोरईगड किल्ला आहे. एक्झॅक्ट कोरईगडच्या पायथ्याशी हे कॉटेजेस आहेत, तिथे आम्ही स्टेला आहे. आत्ता वाजले 12:30, त्यामुळे यांचा चेक इन टायमिंग बाय द वे 2 आहे. सो आता मे बी लोकं नंतर येतील चेक इनला, माहीत नाही. पण सध्या तरी असं वाटतं की खाली आहे म्हणून. आम्ही रूम अपग्रेडसाठी त्यांच्याकडे एन्क्वायरी केलेली की रूम अपग्रेड देता का तुम्ही करून, बट ते म्हणाले की ऑलरेडी बुक्ड आहेत, याच्या पुढची जी कॅटेगरी होती ती. सो त्यांनी दिलं नाही. बट तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही अशा चांगल्या प्रॉपर्टीमध्ये जाता, जेव्हा तुम्ही चेक इन करता, तेव्हा विचारायला विसरू नका कधी पण कॉम्प्लिमेंटरी रूम अपग्रेड अवेलेबल आहे का. सो बऱ्याचदा लकीली आपल्याला आपण जी काही कॅटेगरीची रूम बुक केलेली असते त्याच्याहून एक पुढची कॅटेगरी आपल्याला मिळून जाते. आता शार्दूलच्या कॉटेजमध्ये चाललो आहे विचारायला की पुढचं प्लॅनिंग काय करायचं. आता आलो तर आहे आम्ही इथे, बट आता पुढचं प्लॅनिंग काय करायचं याच्यासाठी आता विचारायला जातो आहे. त्यांनी हा कागद दिला आहे ज्याच्यामध्ये इथे असणाऱ्या ॲक्टिव्हिटी आणि रेस्टॉरंट्स वगैरे याची डिटेल दिली या कागदामध्ये, काय काय तुम्ही ॲक्टिव्हिटी वगैरे करू शकता. सो आमचा काही असं प्रॉपर प्लॅनिंग वगैरे नाही आहे, जस्ट आम्ही एक लक्झरी लेजर म्हणून आम्ही इथे आलो आहे. सो बघूया कुठे जायचं, काय करायचं, एक प्लॅनिंग करतो आता. म्हणजे कुठे जायचं म्हणजे आंबे व्हॅलीमध्येच आम्ही फिरणार, कारण ही प्रॉपर्टी खूप मोठी आणि खूप छान आहे. सो बघूया. अरे कुठे?
सो फायनली आम्ही अर्ध्या एक तासाच्या रिसर्चनंतर म्हणजे ओवरऑल की कुठे जाऊया, तर रँडमली आम्ही इथल्या एकांना विचारलं, इथे काम करतात त्यांना, ते म्हणाले की लेक व्ह्यू कॅफे छान आहे म्हणून, सो तिथे जा, तुम्हाला व्ह्यू वगैरे खूप छान बघायला मिळेल तिथून, म्हणजे छान व्ह्यू बघत बघत जेवता येईल तुम्हाला. सो आम्ही आता तिथे चाललो आहे लेक व्ह्यू कॅफेला. आता इथे वॉटर फ्रंट कॅफे आहे, तिथे आलो जेवायला. आता इथे वुडपेकर रेस्टॉरंटमध्ये आलो आहे, कारण आम्ही आता त्या लास्ट रेस्टॉरंटला गेलो, तिथे प्रॉपर जेवण नव्हतं, त्यामुळे इथे आलो आहे. आमचे बाबा बघा कसे बाळाला झोपवत आहेत. चिकन बिर्याणी, मलाई टिक्का, ही अवधी बिर्याणी आहे. ऋत्वी कसं आहे, आवडलं तुला? झालं आता इथे जेवून निघालो आहे. खूपच खूपच छान होती बिर्याणी आणि स्टार्टर पण छान होतं. 800 रुपयाच्या अराउंड बिर्याणी पण होती आणि स्टार्टर पण. 3000 बिल झालं आमचं. इकडे पण रो हाऊस आहेत, हे बघा इथे वेगवेगळे नंबर्स लिहिलेत. सो इकडच्या रो हाऊसचे, इकडे पण रो हाऊस आहेत आणि आमचा रो हाऊस इकडे राईट साईडला वरती आहे. आता इकडे स्विमिंग पूलमध्ये आलो आहे आम्ही. संध्याकाळ होत आली आहे, ऑलरेडी सनसेट जवळ आलं आहे आणि इकडे सगळे रूमपासून जवळजवळ 1.5 किलोमीटर वगैरे असेल हे, म्हणजे ओवरऑल आंबे व्हॅलीमध्ये. सो इथे पण बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत, हे बघा इथे पण आहे. म्हणजे आपण जेव्हा ऑनलाईन बुक करतो ना, तेव्हा आपल्याला वेगवेगळी कॅटेगरी दिसते. सो आपण जी पण प्राइसिंग मोजू त्या हिशोबाने इथे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत. सो बेसिकली ही जी प्रॉपर्टी आहे, ही बुक करण्याचं मेन एकच कारण होतं की आम्हाला, म्हणजे शार्दूल बँगलोरला असतो माझा मित्र, सो तो आत्ता ॲज अ सुट्टी म्हणून म्हणू शकता तुम्ही इथे आलेला थोडं आरामासाठी. आणि तो म्हणाला की आपल्याला फार लांब नाही जायचं आहे कुठे फिरायला, एक जवळपास आपल्याला काही चांगलं आहे कुठे जाता येईल, त्यामुळे आम्ही हे आंबे व्हॅली प्रेफर केलं की जिकडे आपण जाऊ शकतो म्हणून. आत्ता स्विमिंग करून निघालो आहे आम्ही, सो आता रिटर्न चाललो आहे. तिथे बाहेर आम्ही कार पार्क केली आहे, सो कार घेऊ आणि जाऊ. 1.5 किलोमीटरवर कॉटेज आहे स्विमिंग पूलपासून. दी नेक्स्ट डे. सुप्रभात मित्रांनो, आता दुसरा दिवस आहे आज. इथे बाहेर पडलो आहे आम्ही, इथे पुढे मचान टाईप आहे. सो जाऊन बघतो वरती जाता येतं का, हे बघा वरती जाता येतं का बघतो जाऊन. आणि खूपच खूपच प्लीजंट, शांत, मस्त वातावरण आहे सध्या. छान पक्ष्यांचे आवाज येत आहेत, छान मस्त आहे सर्व. हे बघा, हे इथे वरती मचाण होतं पण एंट्री कुठून आहे माहीत नाही आहे मला, त्यामुळे जाता येत नाही आहे. हा इकडे वरती कोरेगड किल्ला आहे. आमचं प्लॅनिंग होतं आधी तिकडे जायचं त्याच्यावर, पण झोपून राहिलो आम्ही. उठलो लेट, 7 वाजता उठलो,
त्याच्यामुळे जाता नाही आलं. अदरवाईज आमचं प्लॅनिंग होतं की वरती सकाळी किल्ल्यावर जाऊन यायचं. सो बेसिकली ही जी प्रॉपर्टी आहे ही आम्हाला 13,000 अराउंड पडली. सो जवळपास एका कॉटेजचे 6,500 असं मिळून दोन्ही कॉटेजचे आम्हाला जवळजवळ 13,000 रुपये पडले. याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे, बाकी काही नाही आहे. इथे काल माकडं आलेली बाहेर, सो असं एक छान फील होतं सकाळी उठल्यानंतर. सो हा जो प्रोजेक्ट आहे हा सहारा ग्रुपच्या अंडर आहे, म्हणजे त्यांची ही प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणू शकतो आपण, जे कम्प्लीट एम्बी व्हॅली आहे. सो हा प्रोजेक्ट बेसिकली 10,600 एरियामध्ये पसरलेला आहे. आता निघालो आहे चेकआउट करायला. पहिले रिसेप्शनला चावी जमा करू, कारण 10 चेकआउट आहे. सो आधी जमा करून मोकळे होऊ आणि ब्रेकफास्ट करायला जाऊ. ते आता आम्ही बनारस घाट म्हणून यांनी रेप्लिका बनवला आहे, सो तिथे आलो आहे. हे इथे झोपाळे बांधले त्यांनी बाली टाईप, आणि इथे आपला शार्दूल गेला आहे. आणि या झोपाळ्यांच्या बाजूलाच जे स्कायमॅक्स आहे, स्काय लाऊंज, ते पण इथे बाजूलाच आहे. आता इथे वॉटर स्पोर्ट पॉईंटला आलो आहे. इथे यांचं बुकिंग काउंटर आहे.